कळंबसह तालुक्यात अमृत महोत्सवातील स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला। कळंब येथील उपविभागीय कार्यालय, तहसील कार्यालय, कोषागार कार्यालय, मध्यवर्ती कार्यालय यांचा संयुक्त ध्वज संकलन कार्यक्रम उपविभागीय कार्यालयाच्या प्रांगणात मोठ्या उत्साहात साजरा झाला। यावेळी बरोबर 9:05 सकाळी उपविभागीय अधिकारी सौ अहिल्या गाठाळ यांच्या हस्ते तिरंगा ध्वज फडकवण्यात आला। यावेळी कळंब पोलीस निरीक्षक यशवंत जाधव व त्यांच्या टीमने व एनसीसीच्या विद्यार्थ्यांनी मानवंदना दिली। सदरील कार्यक्रमासाठी तालुक्यातील निमंत्रित स्वातंत्र्य सैनिक व त्यांच्या विधवा पत्नींचा शाल श्रीफळ ट्रॉफी देऊन अहिल्या गाठाळ यांनी सत्कार केला। कार्यक्रमानंतर स्वातंत्र्य सैनिकांना अल्पोपहार देण्यात आला। यानंतर कळंब तहसीलदार मुस्तफा खोंदे यांनी तहसीलकडून सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले। सदरील कार्यक्रमासाठी शहरातील राजकीय यशवंत दशरथ, पांडुरंग कुंभार, ऍडव्होकेट त्र्यंबक मनगिरे, शिवाजी कापसे, प्राध्यापक संजय कांबळे यांची आवर्जून उपस्थिती होती। यावेळी पत्रकार उन्मेष पाटील, बालाजी अडसूळ, माधवसिंग राजपूत, सुशील कुमार पाटील, विलास मुळीक आदी कळंबसह तालुक्यातील नागरिक उपस्थित होते।